नमस्कार, सबस्क्राईब करा तिचा जागर, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट। रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला। आता धनंजय मुंडे यांची लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांच्याबरोबर असलेला वादही मिटण्याच्या मार्गावर आहे। वाद सोडवण्यासाठी मध्यस्थ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। न्यायालयात या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं असून आता हे प्रकरण मध्यस्थींसमोर जाणार आहे। मध्यस्थींचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत। रेणू शर्मांनी बलात्काराचे आरोप करण्यापूर्वी धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी 4 डिसेंबर 2020 रोजी करुणा शर्मा यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा व भरपाईचा गुन्हा दाखल केला होता। दरम्यान मुंडे यांनी आपल्यासोबतची खासगी फोटो, व्हिडिओज तसेच ऑडिओ रेकॉर्डिंग हे फेसबुक व व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम किंवा ट्विटर तसेच इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यास मनाई करावी अशी विनंती न्यायालयाला केली होती। त्याप्रमाणे न्यायालयानं 16 डिसेंबर रोजी या संदर्भात सशक्त मनाईचा आदेश काढला होता। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागरण।